तर हा अर्थसंकल्प बघितल्यानंतर असं कुठेतरी म्हणावं लागेल की डर कभी कभार अच्छा भी होता है। सरकारमध्ये असणारे जे नेते जे कुणी धोरण करणारे आहेत ते खऱ्या अर्थाने इलेक्शनचा रिझल्ट बघितल्यामुळे घाबरलेत असं आपल्याला म्हणावं लागेल। असं म्हणलं जातं की भीती योग्य नसते, पण अध्यक्ष महोदय या अर्थसंकल्पाचं निरीक्षण आपण जर केलं, सामान्य लोकांशी आपण जर बोललो, तर हा अर्थसंकल्प बघितल्यानंतर असं कुठेतरी म्हणावं लागेल की डर कभी कभार अच्छा भी होता है। अध्यक्ष महोदय जे आम्ही निरीक्षण केलं आणि लोकांशी बोललो त्याच्यामधल्या काही गोष्टी आम्ही इथं बोलेल, याच्यामध्ये कुठेही कुठलाही राजकीय हेतू मनामध्ये ठेवून आम्ही बोलतोय असं नाही। अध्यक्ष महोदय अजितदादांचं भाषण मी ऐकत होतो, अजितदादा मोठे नेते, त्यांचा अभ्यास या विषयाच्या बाबतीत खूप चांगला आहे। त्यांनी सांगितलं हा त्यांचा 10वा अर्थसंकल्प आहे। अध्यक्ष महोदय हा त्यांचा 10वा अर्थसंकल्प असताना सुद्धा त्यांनी एका चांगल्या योजनेला सोलार प्लांट आणि याची एक गोष्ट इथं जाहीर केली, ते म्हणजे जानाई शिरसाई आणि पुरंदर उपसा योजना। अध्यक्ष महोदय अनेक लोकांचं मत होतं हे थोडंसं 5-10 वर्ष पूर्वी झालं असतं तर कदाचित तिथं असताना लोकांना त्याचा फायदा झाला असता, पण या विषयाचं मी स्वागत करतो। नक्कीच येत्या काळामध्ये तिथे असणारी जी जनता आहे, जी 42 गावाची आणि पुरंदरचा काही भाग, त्यांना या योजनेचा फायदा होईल। अध्यक्ष महोदय नागपूर साऊथ वेस्ट मध्ये आपण जर बघितलं तर एक फार मोठे नेते गेल्या वेळेस तिथं खासदार झाले होते, मंत्री झाले होते, गेल्या वेळेस त्यांची लीड त्या नागपूर साऊथ वेस्टची 60,000 लीड होती, आता ती 30,000 आलेली। अध्यक्ष महोदय कल्याणमध्ये सुद्धा तिथे असणारे जे खासदार आहेत गेल्या वेळेसच्या लीडला जर कम्पेअर केलं, जर तुलना केली तर आता त्यांची लीड 40% कमी झालेली आपण बघू शकतो। अध्यक्ष महोदय महाविकास आघाडीचे 31 खासदार निवडून आले, पैशाचा वापर, गुंडांचा वापर, दबाव तंत्राचा वापर हा खूप मोठ्या प्रमाणात या इलेक्शन मध्ये केला गेला। हे सगळं असताना सुद्धा मी भारताबद्दल महाराष्ट्राबद्दल बोलतो, युक्रेन बद्दल बोलत नाही, कृपा आम्हाला बोलू द्या। अध्यक्ष महोदय कुठंतरी सरकारमध्ये असणारे जे नेते जे कुणी धोरण करणारे आहेत ते खऱ्या अर्थाने इलेक्शनचा रिझल्ट बघितल्यामुळे घाबरलेत असं आपल्याला म्हणावं लागेल, आणि मग त्या भीतीतून हे बजेट कुठेतरी पुढे आलेलं आहे। अध्यक्ष महोदय इथं अनेक नेत्यांनी या बजेटचं क्रेडिट घेतलं, पण खऱ्या अर्थाने या बजेटचं क्रेडिट जर कोणाला घ्यायचं असेल ते सुद्धा ठराविक योजनेला, तर ते सामान्य स्वाभिमानी लोकांना खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना द्यावं लागेल, ज्यांनी लोकसभेमध्ये योग्य असा निर्णय त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय दिला। अध्यक्ष महोदय याच्यामध्ये जी पहिली योजना आहे विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याची, खरंच स्वागत करण्यासारखी आहे। मुलींना शिक्षण हे मोफत दिलं जाईल, त्यासाठी 2,000 कोटी रुपये हा खर्च सरकारकडनं केला जाईल, पण अजूनपर्यंत या योजनेला 1 रुपयाची तरतूद सुद्धा त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय केली गेली नाही। त्याच्यामध्ये अटी काय असतील, काय शेवटी काही नेत्यांना अटी तटी फार आवडतात, तर येत्या काळामध्ये त्याच्यामध्ये काय काय कंडिशन टाकले जातील हे बघावे लागतील। मी सरकारला विनंती करतो की कुठल्याही अटी न टाकता सामान्य मुलींना त्या ठिकाणी मदत कशी होईल यासाठी हे 2,000 कोटीचा वापर तिथं केला गेला पाहिजे। याच्यामध्ये मेडिकल एज्युकेशन घेतलंय काय, इंजिनिअरिंग घेतलं काय, ह्याच्यामध्ये सुद्धा स्पष्टीकरण खऱ्या अर्थाने देण्याची जरूरत आहे। अध्यक्ष महोदय आपण जर मुलांचा समावेश या योजनेमध्ये केला तर आपल्याला 5,000 कोटी अतिरिक्त लागणार आहे। सरकार कदाचित म्हणेल पैसा नाही। अध्यक्ष महोदय ॲम्ब्युलन्स कॉन्ट्रॅक्ट मध्ये जे काय अफरातफर त्या ठिकाणी झालेली ती जर कॅन्सल झाला कॉन्ट्रॅक्ट, त्यातच अचानक 5,000 कोटी हे सरकारला मिळू शकतात। त्यामुळे विनंती आहे की मुलांचा सुद्धा समाविष्ट याच्यामध्ये अध्यक्ष महोदय व्हावा। PhD असेल, OBC SC स्कॉलरशिप्स असतील, याच्यामध्ये बऱ्याच काही वेळेस लेट होतं, त्यामुळे याला भरपूर निधी देण्याची जरूरत आहे। त्याच्यामध्ये कुठेही येई स्कॉलरशिप नाही तर मदत मिळण्यामध्ये उशीर झाला नाही पाहिजे।
अध्यक्ष महोदय गॅस सिलेंडर 3 दिले जाणार आहेत. मी अभिनंदन करतो या सरकारचं की त्यांनी मान्य केलं मोदी साहेबांच्या या केंद्रातल्या सरकारमध्ये सिलेंडर सामान्य लोकांना परवडत नाही म्हणून राज्य सरकारनीच 3 सिलेंडर तिथं बीपीएल आणि काही घटकांना त्या ठिकाणी ते देत आहेत. चांगली गोष्ट आहे पण त्याच्यामध्ये सुद्धा कुठेही अटीतटी नसावेत याची दक्षता खऱ्या अर्थाने घेतली पाहिजे. अध्यक्ष महोदय या कुठल्याही योजनेला तरतूद तिथं केली गेली नाही. असं होऊ नये पुढच्या 15 दिवसात 20 दिवसात तुम्ही रजिस्ट्रेशन करा, तहसीलदारला भेटा, या अधिकाऱ्याला भेटा, त्या अधिकाऱ्याला भेटा आणि मग नावं तुम्ही नोंदवून घ्या आणि मग नावं नोंदल्यानंतर इलेक्शनच्या काळामध्ये कदाचित ते असं म्हणतील आमचं जर सरकार आलं तरच आम्ही देऊ, नाही तर देणार नाही. त्यामुळे कुठेतरी पैसा तरी तिथं कुठेतरी दिला पाहिजे अध्यक्ष महोदय. त्याच्यामध्ये लाडकी बहीण ही योजना अतिशय चांगली योजना आहे, त्याच्यासाठी 10,000 कोटी दिले गेलेत. अध्यक्ष महोदय आपल्याला माहितीत किती महिला असणार आहेत गुणिले किती रुपये, मग 46,000 कोटी रुपये लागणार असतील तर तुम्ही 10,000 कोटीच तिथं का दिलेत. मग असं समजायचं का 4 महिने फक्त आपल्याला या योजनेचा फायदा तिथे असणाऱ्या महिलांना द्यायचा आणि मग 4 महिने तो अध्यक्ष महोदय बरंच बोलायचे. आताशी तर सुरुवात झाली अध्यक्ष महोदय, काल 5 तास थांबलो, आज परत आलेलो आहे, परत 1-2 तास तुम्ही वाढून द्या अध्यक्ष महोदय. आता महत्वाचे मुद्दे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये आमचं असं मत आहे की याच्यामध्ये पूर्णपणे जी 46,000 कोटीची तरतूद करायला पाहिजे ती तरतूद त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय कुठेतरी झाली पाहिजे. खरं तर अजितदादांचं आणि नेत्यांचं मी अभिनंदन करतो, त्याच्यामध्ये अनेक त्रुटी होत्या तर त्या 3 त्रुटी त्यांनी काल या मान्य केल्या आणि त्याच्यामध्ये दुरुस्ती सुद्धा अध्यक्ष महोदय तिथं केलेली आपण सर्वजण बघू शकतो. अध्यक्ष महोदय पण 1500 रुपये प्रति महिना एखाद्या महिलेला पैसे दिले खऱ्या अर्थाने ती महिला आनंदी होणार आहे का अध्यक्ष महोदय? म्हणजे 1500 रुपये द्यायचे आणि आपण बोलून मोकळं व्हायचं असं परिस्थिती अध्यक्ष महोदय आहे का? अध्यक्ष महोदय या देशामध्ये महिला कुणी वकील आहे, कुणी शिक्षिका आहे, कुणी आमदार आहे, कुणी जिल्हा परिषद सदस्य आहे, कुणी व्यावसायिक आहे, कुणी धुनभांडी करणारी एखादी महिला आहे, शेतकरी आहे, कष्टकरी आहे, पण शेवटी तेव्हा त्या सर्व जेव्हा घरी जातात त्या गृहिणी असतात. त्यामुळे घरामध्ये जो खर्च असतो तो त्यांना माहीत असतो. खऱ्या अर्थाने आज महिला कुठल्या कारणांमुळे आज अडचणीत आहे नाहीतर त्यांचा महागाईचा जो अडचण आहे ती खूप मोठी आहे अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय आपण जर बघितलं तर याच्यामध्ये GST हा साखर चहा पावडरवर 5% GST आहे, सिलेंडरवर 5%, मसाले तेल 5%, अगरबत्ती देवाला तरी सोडायला पाहिजे 5%, छत्री मोबाईल 12%. अध्यक्ष महोदय हे सामान्य लोकांचे विषय आहेत. आपल्या राज्यातून कुणीतरी प्रतिनिधित्व करून दिल्लीला जाऊन तिथं GST काउन्सिलची जी बैठक असते त्याच्यामध्ये या बाबतीतली अध्यक्ष महोदय चर्चा व्हायला पाहिजे होती. त्यामुळे आपल्या महिलांना खऱ्या अर्थाने आनंदी करायचं असेल तर हा जो अतिरिक्त खर्च या महिलांचा तिथं होतो याच्यात अध्यक्ष महोदय अजून बरेच अध्यक्ष महोदय बरेच बोलणाऱ्यांची संख्या खूप आहे. बोलू द्या ना अध्यक्ष महोदय, बोलू द्या, घ्या घ्या लवकर. सर याच्यावर अध्यक्ष महोदय कुठेतरी आपल्याला काम करायची जरूरत आहे. अध्यक्ष महोदय जेव्हा 800 किलोमीटर युवा संघर्ष यात्रेमध्ये मी अध्यक्ष चालत होतो त्यावेळेस गोरगाबाई नावाची एक महिला तिथं भेटली. तिने तिच्या मुलाला बिना दुधाचा चहा तिथं दिला होता आणि पाव दिला होता. का? कारण का दूध परवडत नाही. अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने सरकार म्हणून आपल्याला या विषयावर काम करण्याची जरूरत आहे. 1000 रुपये आपण जेव्हा घेऊन जातो, पूर्वी 1000 रुपयामध्ये 2 पिशव्याचा बाजार आपल्याला मिळत होता अध्यक्ष महोदय, आज 1000 रुपयामध्ये आपल्याला अर्ध्या पिशवीचा बाजार सुद्धा मिळत नाही. आणि त्याच्यात आपण बघितलं 1000 रुपयावर 100 रुपये GST आपण राज्य आणि केंद्र सरकारला अध्यक्ष महोदय तिथे देत असतो. अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने आपल्या बहिणीला नाही तर मुख्यमंत्री साहेबांच्या नाही तर सगळ्यांच्याच बहिणीला आनंद द्यायचा असेल तर त्या बहिणीचा मुलगा नाही तर मुलगी ज्यांनी डिग्री घेतली आहे, पोस्ट ग्रॅज्युएट झालेत पण नोकरी मिळत नाही, त्यांना जर आपण नोकरी दिली तर कदाचित 1500 रुपये सोडा 20-25 हजार रुपये जे हातामध्ये येणार त्याचं जास्त महत्व आहे अध्यक्ष महोदय. आणि त्याच्यावर खऱ्या अर्थाने आपल्याला काम करण्याची जरूरत आहे. अध्यक्ष महोदय आमचं एक मत आहे की आज जर आपण परिस्थिती बघितली तर 100 बेरोजगार असतील तर 83% बेरोजगार हे युवा आहेत. त्यामुळे इंडस्ट्रियल पॉलिसीवर आपल्याला काम करण्याची जरूरत आहे. अध्यक्ष महोदय जे प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेलेले आहेत ते परत आपल्यापर्यंत कसे येतील याचा एक विचार करण्याची जरूरत आहे. कारण आता असे अनेक मुलं मुली आहेत जे कोणाचे तरी भाऊ आहेत, कोणाची पती आहेत, कोणाचा तरी मुलगा आहे
आणि अशा आईला बहिणीला जर खऱ्या अर्थाने आपल्याला आनंदी करायचं असेल तर या मुला मुलींना आपल्याला हाताला काम द्यावं लागेल आणि त्या 5 नोकऱ्या ज्या गुजरातला गेल्यात त्या परत कशा येतील याचा खऱ्या अर्थाने आपल्याला विचार करण्याची जरूरत आहे. अध्यक्ष महोदय, अनेक महिलांना आज जी स्पर्धा परीक्षेची फी द्यावी लागते 1000 रुपये ती परवडत नाही आणि त्यासाठी काही महिलांनी तर त्यांचं मंगळसूत्र सुद्धा त्या ठिकाणी विकलेलं आहे. अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने त्या आईला जर आपल्याला आनंदी करायचं असेल तर ती 1000 रुपयाची फी कुठेतरी कमी केली पाहिजे, नाहीतर राजस्थानच्या याच्यावर जो 600 रुपयाची पॉलिसी ती आपल्या राज्यामध्ये आणली गेली पाहिजे. अध्यक्ष महोदय, आम्हाला बोलू द्या, बोलायला चान्स मिळत नाही. दादा लवकर संपवा, बोलणाऱ्याची सदस्यांची संख्या 5-7 खूप आहे. अध्यक्ष महोदय, पेपर बुटीच्या बाबतीत सुद्धा एखादी आई कष्ट करून आपल्या मुलाला मुलीला त्या ठिकाणी शिकवत असते, क्लासचा खर्च करते आणि आता पेपर द्यायची वेळ येते पेपर फुटतो. आमचं नेहमी नेहमी म्हणणं आलं की पेपर फुटीचा कायदा खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये आला बैल तो आणला जात नाही. जशी काच फुटते आणि चुरा होतो तसं या गरीब महिलांचा नाही तर मुला मुलींचा त्या स्वप्नाचा चुरा तिथं अध्यक्ष महोदय होतोय. त्यामुळे खऱ्या अर्थाने जर एखाद्या बहिणीला आनंदी करायचं असेल तर हा पेपर फुटीचा कायदा सुद्धा या महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर कसा होईल यासाठी आपल्याला विचार करण्याची जरूरत आहे. 35 लाख विद्यार्थी ही स्पर्धा परीक्षा अध्यक्ष महोदय देतात. मगच गेल्या 2 दिवसापासून फेक नरेटिव्ह बोललं जातं. अध्यक्ष महोदय, रिअल नरेटिव्ह असं आहे की या मुला मुलींना खऱ्या अर्थाने अडचणी ती सोडण्याची जरूरत आहे. अध्यक्ष महोदय, याच्याच बरोबर खर तर मला इथं मगाशी आपले जे उद्योग मंत्री होते त्यांना सांगायचंय, माझ्या मतदारसंघामध्ये MIDC यावी यासाठी मी प्रयत्न केले. अध्यक्ष महोदय, तिथे असणाऱ्या त्यांच्या ज्या बहिणी आहेत, मुख्यमंत्र्यांच्या बहिणी माझ्या मतदारसंघातल्या आहेत, त्यांची अपेक्षा होती की माझ्या मतदारसंघामध्ये MIDC यावी आणि त्यांची जी मुलं पुणे मुंबई सारख्या ठिकाणी लांब राहतात, आपल्या पालकांपासून लांब राहतात, त्यांना परत एकदा मतदारसंघामध्ये येऊन काम करण्याची संधी तिथं मिळावी आणि घराच्या जवळच त्यांनी काम करावं या हेतूतून मतदारसंघामध्ये MIDC व्हावी यासाठी मी प्रयत्न अध्यक्ष महोदय करत होतो. पण मग माझ्या मतदारसंघातल्या ज्या त्यांच्या बहिणी आहेत, ज्या आपल्या बहिणी आहेत, त्यांचा आनंदाचा विचार कुणी तिथं केला नाही आणि माझी MIDC त्या ठिकाणी स्थगित केली आणि जी नवीन MIDC केली असं ते म्हणतात सगळी फॉरेस्ट एरियावर केलेली आहे. फॉरेस्ट मध्ये साधं घर आपल्याला बांधता येत नाही अध्यक्ष महोदय. मग हे फसवा फसवीचं जे राजकारण आहे त्याच्यामुळे जे ज्या महिला खऱ्या अर्थाने आनंद व्हायला पाहिजे त्यांना आज कुठेतरी दुःख होत आहे, तर त्यांच्या आनंदाच्या बद्दल अध्यक्ष महोदय कधी आपण विचार करणार? अध्यक्ष महोदय, दोन मुद्दे राहिले शिक्षणाचे. अध्यक्ष महोदय, शिक्षण झालं, दोन एक मुद्दा घ्या. दोन मुद्दे, एक मिनिट अध्यक्ष महोदय, दोन एक मिनिट. अध्यक्ष महोदय, दोन मुद्दे, शेवटचा एक मिनिट. दोन मुद्दे बोला. पुण्यामध्ये आमची एक बहीण जेव्हा त्याच्या मुलीला अंगणवाडीमध्ये घेऊन जाते त्या पोषण आहारामध्ये आळ्या आणि उंदिराची विष्ठा निघते तर आपल्याला आहे ना, उद्या बोलू द्या ना. संख्या जास्त आहे आवड साहेब. अहो असू द्या ना, घ्या दादा, घ्या बोला. एक मिनिट संपला तुमचा. अध्यक्ष महोदय थोडं समजून घ्या. अध्यक्ष महोदय समजून घ्या. घ्या दादा, या अंगणवाडीच्या पोषण आहारामध्ये मेलेले साप निघतात अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी आळ्या निघतात, मग आता त्या आईची अपेक्षा असते सरकारकडनं जे पोषण आहार येतो त्याच्यामध्ये कुठेही काही चुकीचं निघू नये आणि आपल्या मुलीचा नाही तर मुलाचं आरोग्य हे चांगलं असावं, त्या महिलेला खऱ्या अर्थाने आपल्याला आनंदी करण्याची जरूरत आहे. अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं तर बहुतांश सामान्य कुटुंबातले जे मुलं आणि मुली हे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकतात, तिथे टॉयलेट नाहीत, खोल्या नाहीत, तिथे ही डिजिटल शाळा नाहीत अध्यक्ष महोदय, कम्प्युटर नाही, तर मग बजेटमध्ये या गोष्टीकडे सुद्धा कुठेतरी अध्यक्ष महोदय लक्ष देण्याची जरूरत आहे. अध्यक्ष महोदय, काल गणवेशाचा मुद्दा घेतला, आता तिथं बोलत असताना मी म्हणत होतो पॉलिएस्टर हे मुलांसाठी चांगलं नाही. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री साहेब स्वतः कॉटनचे कपडे घालतात, मग मला त्यांना विचारायचं की अध्यक्ष महोदय झालं ना, शिक्षणाचा मुद्दा चालू. शेवट आता अध्यक्ष महोदय बोलू द्या. ते स्वतः अध्यक्ष महोदय कॉटनचे कपडे घालतात. आम्ही म्हणत होतो कॉटन थोडस महाग आहे, आता हे पॉलिएस्टर आणि हे कॉटन हे थोडस महाग आहे, त्याच्यात ते काय म्हणले एकदम A1 क्वालिटीचे. आम्ही आधीपासून म्हणतोय की ज्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही काम दिले ते महाराष्ट्रातला कॉटन सोडा पॉलिएस्टर आहे, जर त्या माणसाचं जर फॅक्टरी महाराष्ट्रात असली असती
तर आपल्या या शेतकऱ्याकडे कॉटन घेऊन कॉटनचे कपडे जर मुलांना मिळाले असते त्याचा फायदा झाला असता अध्यक्ष महोदय. सगळं कापड हे गुजरातवरून त्या ठिकाणी आणलं गेलं आणि इथं आम्हाला म्हणतात काय तुम्ही कपडे घाला तुम्हाला युनिफॉर्म. आम्हाला युनिफॉर्म शिवा त्याचा काय फरक पडत नाही. पण आमचं म्हणणं आहे सामान्य कुटुंबातल्या मुला मुलींना खऱ्या अर्थाने कॉटनचे चांगल्या क्वालिटीचे कपडे द्यायला आपल्याला काय होतं अध्यक्ष महोदय. सगळ्याच गोष्टीमध्ये आपण जर राजकारण अध्यक्ष महोदय करणार असू ते हे कितपत योग्य. शेतकऱ्याचा मुद्दा अध्यक्ष महोदय महत्वाचा आहे. थोडक्यात अध्यक्ष महोदय दादा आपल्याला विनंती आहे. बरेचसे सदस्य बोलणार आहेत अजून. दोन मिनिटं बोलतो ना अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय मुद्दा घ्या आणि संपवा. बाबतीत बोलायचं झालं अध्यक्ष महोदय कपाशीचा रेट आज किती आहे. अध्यक्ष महोदय सोयाबीनचा रेट किती आहे. कांद्याचा रेट किती. कांद्याचं एक उदाहरण आपल्याला घेतो. आपण एका बाजूला शेतकऱ्याला 5,000 रुपये दिले वर्षाला 6,000 रुपये दिले 12,000 रुपये दिले म्हणून आपण खूप खुश होतो. अध्यक्ष महोदय कांद्याला 10 टन एका एकराला आपण उत्पादन करतो जेव्हा एक्सपोर्ट केला जातो ना अचानक थांबवलं जातं 10 रुपये जेव्हा रेट पडतो तेव्हा 1.5 लाखाचं नुकसान तिथं होतं. आपण 12,000 दिला म्हणून खुश होतो पण त्या शेतकऱ्याला 12,000 नको त्याला त्या ठिकाणी 1.5 लाख रुपये अध्यक्ष महोदय पाहिजे. 1 लाख रुपयाची खरेदी केली तर 18% GST भरावा लागतो. आमची एवढीच अपेक्षा आहे की जे केंद्रामध्ये असणारे मोठे भाऊ आहेत जे निर्णय घेतात एक्सपोर्ट करायचा का इम्पोर्ट करायचा महाराष्ट्रामध्ये असणारे आमचे जे छोटे 3 भाऊ आहेत त्यांनी कुठेतरी शेतकऱ्याची व्यथा त्या ठिकाणी मांडायला पाहिजे होती. बाबा नो एक्सपोर्ट थांबू नका आमचा शेतकरी अडचणीत येणार आहे सोयाबीन असू नये तर कुठलाही शेतकरी. पण अध्यक्ष महोदय या गोष्टी होताना दिसत नाही. दुष्काळाच्या बाबतीत निधी जो मिळाला पाहिजे तो अजूनपर्यंत अध्यक्ष महोदय 12 जिल्ह्याला मिळाला नाही. ते ह्या सगळ्या गोष्टीकडे बघावं लागेल आणि आनंदी खऱ्या अर्थाने सामान्य लोकांना करायचं. सदस्य बोलू द्या की दादा खूप कंक्लूड करतोय. बघा शेवटचं कागद आहे बघा सोडला सोडला अध्यक्ष महोदय. शेतकऱ्याला आता खतं मिळत नाही खतं महाग झालेली आहेत तर त्या अनुषंगाने सरकारने कुठेतरी विचार करण्याची जरूरत. अध्यक्ष महोदय माझं एवढंच म्हणणं आहे शेवटचं कंक्लूड. 2-3 मिनिटं अध्यक्ष महोदय शेवटचं घेतोय. अध्यक्ष महोदय आपल्या ज्या बहिणी ज्या अंगणवाडी सेविका आहेत ज्या मदतनीस आहेत ज्या आशाताई आहेत ज्या आरोग्य विभागामध्ये काम करतात नेहमी इथं येऊन त्या आपल्या एक नाथाकडे येतात आणि म्हणतात अपेक्षा असते की माझा हा प्रॉब्लेम सुटला पाहिजे तो प्रॉब्लेम सुटला पाहिजे. पण त्यांच्या बैठका होतात दर अधिवेशनामध्ये ते येतात पण त्यांच्या अडचणी अध्यक्ष महोदय तिथं सुटल्या जात नाही. त्यामुळे CHO आणि ह्यांच्या सुद्धे विषय त्यांना सुद्धा आनंदी आपल्याला करण्याची अध्यक्ष महोदय जरूरत आहे. आणि त्याच्याच बरोबर आमचं एवढंच म्हणणं आहे की सरकार हे असू का ते असू आपल्या मूलभूत व्यवस्था काय आहेत खरंच काय लोकांना पाहिजे. 1500 अध्यक्ष रुपये लोकांना नकोय. त्यांना फक्त जे काही उत्पादन होतं त्याला भाव मिळावा. जे शहरामध्ये राहतात त्यांच्या अडचणी सुटाव्यात आणि त्यांचं सन्माननीय सदस्य प्रतापजी अडचण हे वाढलं पाहिजे. एवढंच आमचं या ठिकाणी.